एकदा होऊन गेल्यावर पुन्हा कोविड-19 आजार होण्याची किती शक्यता असते? दुसऱ्यांदा कोविड-19 झाला तर त्या संसर्गाशी लढण्यासाठी नैसर्गिकरित्या प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडीज तयार होतात का? ज्या लोकांना कोविड-19 होऊन गेलेला आहे त्या लोकांची बॉडी कोविड-19 फाईट करण्यासाठी बॉडीमध्ये अँटीबॉडीज बनवतात. आता ही जी अँटीबॉडीजची लेवल असते ही परमनंट नसते. आफ्टर सम टाइम 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर ही जी अँटीबॉडीजची लेवल आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. आणि जशी जशी ती कमी व्हायला लागते तसं तसं तुमचं परत कोविड-19 होण्याचे चान्सेस असतात. तर समजा तुम्हाला एकदा कोविड-19 झाला तर तुम्हाला एका ठराविक वेळेसाठी तुम्हाला सेकंड इन्फेक्शन साठी प्रोटेक्शन असते, पण हे काही परमनंट प्रोटेक्शन नसते. तुम्हाला एका शॉर्ट पिरियड साठी तुम्हाला प्रोटेक्शन राहणार. आफ्टर सम टाइम जसं जसं अँटीबॉडीजची लेवल कमी कमी होत जाणार तुम्ही परत कोविड-19 रिलॅप्स साठी तुम्ही ससेप्टेबल असणार.